पहलवान रामा कांबळे यांचे सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले आणि गाडी मिळालेली आहे. पहलवान कोणत्या जिल्ह्यात खेळलात, किती वजन गटात खेळला? सोलापूर जिल्ह्यात खेळलो, मॅट विभाग 92 किलो. कोणाची होती फायनलला कुस्ती? फायनलला अभिजित भुयर, पुणे शहर. बरं, कसं वाटतंय हे सगळ्या गाडी मिळाली, सुवर्ण पदक मेडल कुठे आहे? खूप भारी वाटतंय. 2 वर्षानंतर मी पण खेळलो, 2 वर्ष माझे इंजुरीत गेले होते, त्यानंतर मी कमबॅक केला, मला भारी वाटतंय. नक्कीच धन्यवाद. आणि मी यांच्या तालमीत जाणार आहे, तालमीत गेल्यावर सगळ्या पहलवानांची मेडल धारकांची मी मुलाखत नक्कीच घेऊया. तर अशी गाडी मिळालेली आहे, कसं वाटतंय गाडी मिळाल्यानंतर? चांगलं वाटतंय, भारी वाटतंय, खूप दिवसानंतर गाडी भेटली. धन्यवाद, शुभेच्छा. पहलवान संग्राम साळुंके 97 kg माती विभागातनं गोल्ड आहे. 97-92 चे पहलवान म्हणजे पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरीला खेळणारे पहलवान. पहलवान संग्राम साळुंके आहेत आपल्यासोबत. पहलवान काय सांगाल, सुवर्ण पदकाचे मानकरी आहात आणि तुम्हाला बुलेट मिळणार आहे, काय नाही भारी वाटतंय. 97-92 माती विभागातनं खेळलो तुम्ही गोंदियाकडून, भारी वाटतंय. आता काय नाही, कष्ट केलं तर फळ तर भेटणारच आहे आणि ते बुलेट भेटले मला, गोल्ड बसलं. हे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल अर्जुनवर पुरस्कार मानकरी काकासाहेब पवार तालमीत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला सराव करतो. पहिला मला सांगा, तुमच्या तालमीमध्ये किती सुवर्ण पदक आल्यात? आमच्या तालमीत 8 सुवर्ण पदक आलेत. बाकीचे बाकी काय अजून एवढं काही माहीत नाही. नक्कीच, तर पहलवान संग्राम साळुंके हे 97 kg माती विभागातनं सुवर्ण पदकाचे मानकरी ठरलेले आहे. धाराशिव मुक्कामी महाराष्ट्र केसरी 2023-24 या ठिकाणी महाराष्ट्र केसरी पहलवान शिवराज राक्षे हे डबल महाराष्ट्र केसरी झाल्यात, तर हर्षद सदगीर हे उपमहाराष्ट्र केसरी झालेले आहेत. शेवटची फायनलची कुस्ती खूप चांगल्या झालेल्या आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून पहलवान संग्राम साळुंके यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, धन्यवाद. 86 kg मॅट विभागातनं पहलवानांचं या ठिकाणी सुवर्ण पदकाची मानकरी ठरले. मला वाटते धाराशिव जिल्ह्यामधील हे पहिलेच सुवर्ण पदक गोल्ड मिळालं असेल या वर्षी. काय त्यांचं या ठिकाणी सत्कार सन्मान करण्यात येत आहे आणि त्याचा आपण सन्मान करण्यात येत आहे. आणि समोर बघताय बुलेट गाडी त्यांना मिळालेली आहे, सुवर्ण पदक मिळाले आणि गोविंद गारगे सरांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येत आहेत. तर महाराष्ट्र केसरी 2023-24 86 kg आपण सुवर्ण पदक मिळवलात. होम ग्राउंड आहे, तुमचा जिल्हा आहे आणि समोर तो बघताय बुलेट गाडी आहे. काय नाही, प्रयत्न केलते यावर्षी धाराशिवमध्ये आपल्या बुलेट गाडी होती, म्हणजे सुधीरांना पाटलांना ठेवली होती महाराष्ट्र केसरीची काही मोठ्यानं, तीच प्रयत्न होते की अपेक्षा होती सगळ्यांची. खूप जणांची अपेक्षा होती की नंबर काढावा, मी बुलेट घ्यावे, सुवर्ण पदक जिंकावं. किती तुम्हाला कुस्त्या काढाव्या लागल्यात? माझी 6वी फायनल होती कुस्ती. कोणासोबत? ती एकनाथ बेंद्रे म्हणून सोलापूर जिल्ह्याचा होता, तो बी चांगला पहिला. हां, आमची 5-8 न कुस्ती 7 न कुस्ती झाली, 5-7. आणि माझे वस्ताद काकाचा पवार, शरद पवार, गोविंद तात्या, रणवीरसिंग पोंगाल असतील, ज्ञानेश्वर गोचडे, राहुल आवारे माझे मार्गदर्शक, माझे पार्टनर आहेत राहुल, पंडूकाकांनी सपोर्ट केला, वडील असतील, आई असतील, आजी असतील, गार्गी सर, जीवन बिराजदार यांचे मला आशीर्वाद लाभले, यामध्ये म्हणून मला बुलेट गाडी भेटली. जीवन बिराजदार म्हणजे बिराजदार मामांचं आपण कोण नाते? पुतणे. अरे वा, काय सांगाल, आज तुमच्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा खूप चांगली उत्तम झालेली आहे आणि मेडल पण मिळाली. असं आहे की मागच्या वेळेस बी गोल्ड भेटता भेटता त्याला सिल्वर भेटलं होतं, देवाची कृपा बघा, आज 2 बुलेटचा मानकरी झाला आहे तो. सगळ्यात खुश आम्हाला की एकमेव जिल्ह्यात हा सुवर्ण पदक एकटा आहे ना, ह्यांच्याकडनं खूप जिल्ह्याला अपेक्षा आहेत. ह्या वर्षी गटात काढला आहे, पुढच्या वेळेस तो ओपन गटात खेळावं ही अपेक्षा आहे. नक्कीच, आपल्यासोबत गोविंद गारगे सर एक सरांचं विशेष करून कौतुक केलं पाहिजे, कारण गेले कित्येक दिवस त्यांनी पूर्ण या ठिकाणी सगळे बाहेरचे पहलवान असतात त्यांची काळजी घेण्याचं काम केले, कारण ते कुस्ती क्षेत्राशी संबंधित आहेत. आयोजकांनी तर अतिशय उत्तम या ठिकाणी नियोजन केले, आपले ओळखीचे पहलवान आहेत. आता आमची पण राहण्याची उत्तम सोय त्यांनी केलेली आहे, बऱ्यापैकी एक मार्गदर्शन व्हायचं. सर, काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि पहलवानाबद्दल? आदरणीय सुधीरांनाने खूप पराकाष्ठा करून समाज असेल, शिक्षण असेल, याबरोबर क्रीडा शिक्षण क्रीडा वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं अण्णानं या ठिकाणी एक भव्य दिव्य अशी कुस्ती स्पर्धा भरवली आहे. आमच्या धाराशिव जिल्ह्यातून एकच सुवर्ण पदक आम्हाला लाभलं आहे. खरं सर मनाशी खंत वाटते, ज्या हरिश्चंद्र बिरादर मामाने या धाराशिव जिल्ह्याचा झेंडा आटकेपार लावला 1972 ला ब्युनिक
म्युनिक येथे 82 किलो वजन गटामध्ये त्यांनी सहभाग नोंदून 8वा क्रमांक मिळवला. त्यांच्याच नगरीमध्ये आणि त्यांच्याच क्रीडा व्यासपीठावर आज त्यांच्याच भागातील मंतोजित सरनोबत यांनी आज गोल्ड मेडल मारला. याच्यासारखा दुर्मिळ आनंद मला वाटत नाही भविष्यामध्ये कुठं होणार नाही. यासोबत आजी आहेत. आजी काय सांगाल, नातवानं बुलेट गाडी मिळवलेली आहे सुवर्ण पदकाचे मानकरी. आता तुम्ही तुम्हाला सुवर्ण पदक वगैरे ह्या गोष्टी माहीतच असतील. पहिला नंबर, सुवर्ण पदक म्हणजे पहिला नंबर, पहिला नंबर काढला. कसं वाटलं गाडी मिळाल्यानंतर? फार मला आनंद वाटला या गोष्टी. घरी गेल्यानंतर काय खाऊ घालणार नातवाला? माझ्या नाताला काय खाऊ घालतो? जरा दूध आहे, दही आहे, ताक आहे, तूप आहे, खीर आहे, सगळं करून घालतो. तिच्यावर तर माझं लेकरू झालेलं आहे. आनंद वाटतंय ना? आनंद वाटलं म्हणून तर आले होते वर मी, नाही तर कुठं येणार नाही. 4 दिवस झाले ते. अरे चार दिवसापासून तुम्ही कुस्त्या बघताय? हा, इथं बघू लागले बघा. येऊन नाताची कुस्त्या बघू लागले, येऊ लागले. चालणं होत नाही तर गुडघे कित्येक दुकानात येऊ लागले बघायला नाताची कुस्त्या. हे असतंय नातवावर खरं प्रेम आजींचं. आणि कुस्ती क्षेत्रामध्ये खरंच सांगायचं झालं तर घरच्यांचा फार सपोर्ट असतोय. एकट्या पलवानानं होत नाही. जसं पलवान कष्ट करतोय तसं घरच्यांची पण मेहनत असते. या व्हिडिओच्या माध्यमातून या पलवानांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. पलवानांचे आई वडील सोबत आहेत. काका काय सांगाल, आज मुलगा सुवर्ण पदकाचे मानकरी आहेत आणि एकमेव म्हणजे पदक त्यांना धाराशिव जिल्ह्यातनं मिळालेलं आहे आणि ते मानकरी ठरल्या. मी मंतजीत सरनोबतचा वडील मकबूललाल मोहम्मद सरनोबत, मुक्काम पोस्ट कसगी, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. हे जे आज मेडल मिळालेलं आहे सुवर्ण पदकाचं, जे आमच्या जिल्ह्याला मेडल मिळालं आहे, हे हरिचंद्र बिराजदार मामाच्या पुण्यानेच मिळालेलं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त पुण्य आहे अजून त्यांना. जर मामाची जर असेच आचार आज मामा जर असले असते, आज त्यांच्या पावनगरीमध्ये जर त्या मामाने जर आपल्या गावाला मेडल आलेलं जर बघितले असते, तर मामाने परत अजून एवढं जल्लोष केले असते की अजून बरेचसे महाराष्ट्र घेतली त्यांच्या हातात तयार केले असते. बिरादार मामांचे फार मोठे आपल्या जिल्ह्याला उपकार आहेत आणि मामांच्या स्वरूपातच ह्या जिल्ह्याला पहिली शिव महाराष्ट्र केसरीची कदा मामाच्या स्वरूपातच मिळाली होती. पण यापुढे सुद्धा आमच्या जिल्ह्याला परत आणि सगळ्यांनी प्रयत्न करावा. या जिल्ह्याच्या प्रत्येक पलवानाची एक आपल्या जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा कधी यावी या सगळ्यांनी इच्छा करावी. निष्पाप कष्ट करावं आणि आमच्या जिल्ह्याला एक महाराष्ट्र केसरीची गदा आणावं. आणि माझ्याकडून एक आपल्या जिल्ह्यासाठी एक आव्हान आहे. उस्मानाबाद जिल्ह्याला कोणताही पैलवान किती एक वर्ष व दोन वर्ष भविष्यात कधी पण जर महाराष्ट्र केसरीची गदा जर आणला तर माझ्यातर्फे त्याला सोन्याची 1 तोळ्याचं लॉकेट माझ्यातर्फे बक्षीस आहे. कोणी आमच्या जिल्ह्यातला महाराष्ट्र केसरीची गदा आणावं एवढी एकच इच्छा आहे. मामांचे स्वप्नसुद्धा पूर्ण होतील आणि बिरादर मामा जर असले असते आज तर आमच्या जिल्ह्याला अजून कित्येक महाराष्ट्र केसरी होऊन गेले असते. पण मामा नसल्यामुळं आमचा जिल्हा मागं पडलेला आहे. पण त्यांचेच पुतणे जीवनभाऊ बिरादर त्यांचं एवढं मोठं वरदान आहे. आणि परत धनराजभाऊ भुजबळ आहेत, परत ज्ञानेश्वर गोचडे अण्णा आहेत, यांचं एक स्वप्न आहे की बिरादर मामाच्या नंतर आमच्या जिल्ह्याला काही असो कोणी असो पण आमच्या जिल्ह्याला परत परत एकदा महाराष्ट्र केसरीचे गदावं एवढीच एक ईश्वरचरणी प्रार्थना आहे. नक्कीच. आणि पैलवानांनी पण आता महाराष्ट्र केसरीसाठी तयारी करावं. मी त्यांना सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. पण याच्या पुढेही कुस्ती वाढली पाहिजे त्यासाठी काय करता येईल ते स्थानिक पैलवानांनी किंवा या ठिकाणी तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे. खरोखरच आज खूप म्हणजे आनंद होतो आहे. सर्वप्रथम आमच्या परिवाराकडून, सरनोबत परिवाराकडून मुंतजीर यांचं मनापूर्वक अभिनंदन. आणि दुसरी गोष्ट, येत्या काळामध्ये महाराष्ट्र केसरी हा नक्कीच भावी महाराष्ट्र केसरी असणार आहे. ते 2 वर्ष 3 वर्ष कितीही लागू दे पण नक्कीच तो महाराष्ट्र केसरी असणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झालेली आहे. तर यावर्षीचे डबल महाराष्ट्र केसरी ठरलेले आहेत पैलवान शिवराज राक्षे, तर उपमहाराष्ट्र केसरी पैलवान हर्षद सदगीर ठरलेले आहेत. एक वेळेस अगोदर महाराष्ट्र केसरी पण आहेत. परंतु सगळ्या कुस्त्या चांगल्या झालेल्या आहे आणि कौतुकाचं गोष्ट म्हणजे आयोजकांचं मनापासून आभार आहे. खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. निवास व्यवस्था, जेवण व्यवस्था पैलवानांसाठी सगळ्यांसाठी उत्तम व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचं पण आभारी आहोत. धन्यवाद.